मेळघाटातील रस्ते पहिल्यापेक्षा आता नवीन होणारे रस्ते कमी रुंदीचे होत आहेत. चिखलदरा ते परतवाडा हा रस्ता सुद्धा अतिशय कमी रुंदीचा झालेला आहे. याबरोबर आता परतवाडा ते धारणी पिलीम फाटा ते धारणी हा रस्ता नुकताच नवीन झाला असून हा रस्ता सुद्धा पहिल्यापेक्षा अतिशय कमी रुंदीचा झालेला आहे हे स्पष्ट फोटोवरून दिसून येते. या सगळ्या प्रकारावरून असे लक्षात येते की एकतर पहिल्यापेक्षा लोकसंख्या कमी झाली आहे किंवा वाहनांची संख्या कमी झालेली आहे. असे तर वाटत नसेल ना. या सार्वजनिक बांधकाम विभागाला किंवा संबंधित प्रशासनाला मेळघाटातील रस्ते एकतर अतिशय मोठ्या प्रमाणात खराब झालेले असताना जे नवीन रस्ते होत आहेत ते सुद्धा अतिशय कमी रुंदीचे होत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे या रस्त्यावर चालणे आता कठीण झालेले आहे. धारणी ते परतवाडा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग असून महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन राज्यांना जोडणारा हा रस्ता आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मोठे ट्रक व इतर वाहने मोठ्या प्रमाणात चालतात. त्यामुळे ओव्हरटेक करताना हा रस्ता सध्या अतिशय कमी पडत आहे. त्यामुळे वाहनांना खाली उतरावे लागत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण सुद्धा वाढलेले आहे. तरी संबंधित प्रशासनाने व अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकारची चौकशी करावी व हा रस्ता वाढवावा अशी मागणी सामान्य नागरिक व वाहन चालकांकडून व प्रवाशांकडून केली जात आहे. वनविभागाच्या नियमामुळे हा रस्ता कमी झालेला आहे. अगोदर हा रस्ता 5.5 मीटरचा होता, परंतु वनविभागाच्या रेकॉर्डला हा रस्ता 4.25 मीटरचा आहे आणि इतक्याच रस्त्याची परवानगी आम्हाला मिळालेली आहे. त्यामुळे हा रस्ता 4.25 मीटरचा करण्यात आलेला आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता निलेश चौधरी यांनी बोलताना सांगितली. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा.